दिशा सालियन मृत्यू प्रकरणातली बातमी। या प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे विरोधात पुन्हा एकदा निशाणा साधलाय। या प्रकरणातल्या याचिकाकर्त्यांना याचिका मागे घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी 50 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केलाय असा गंभीर आरोप नितेश राणेंनी केलाय। यावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी खुलासा करावा अशी मागणीही नितेश राणेंनी केली। त्या याचिकाकर्त्यांना त्याच्या अनुसार उद्धव ठाकरेंकडून 50 खोक्यांची ऑफर मिळालेली आहे, 50 कोटीची, की तुम्ही माझ्या मुलाच्या विरोधात असलेली ही याचिका परत घ्या, आम्ही तुम्हाला 50 खोके देतो। म्हणजे एका बाजूला 50 खोक्याच्या घोषणा देऊन शिंदे साहेबांच्या सरकारवर टीका करायची, टाळ्या मिळवायच्या, आणि दुसरा स्वतःच्या आणि शक्ती कपूर प्रवृत्ती असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी 50 कोटीची ऑफर ही त्या याचिकाकर्त्यांना द्यायची। छत्रपतींचा विचार म्हणजे